उत्तर महाराष्ट्र टाइम्स, नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाला ईटी डिजिटेक पुरस्कार। प्रशासक तथा आयुक्त डॉ अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल सोल्यूशन्स वापरून नाशिक महानगरपालिका शाळांचे स्मार्ट शाळांमध्ये रूपांतर या अग्रगण्य उपक्रमाला शिक्षण श्रेणी अंतर्गत प्रतिष्ठित ईटी डिजिटेक पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार ग्रँड हॅट गोवा येथे आयोजित चौथ्या डिजिटेक कॉन्क्लेव आणि पुरस्कार 2023 हा 5 ऑगस्ट 2023 रोजी प्रदान करण्यात आला आहे। नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नाशिक महानगरपालिकेसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे। सर्व सरकारी PSU 100 स्मार्ट सिटी SPV केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, सरकारी कार्यालयांकडून एकूण 376 प्रकल्प नामांकने प्राप्त झाली होती। पहिल्या स्तरावरील पडताळणीदरम्यान 376 नामांकनांपैकी 107 नामांकनांची निवड, विविध क्षेत्रातील IAS अधिकारी आणि प्राध्यापक समाविष्ट असलेल्या उच्च दर्जाच्या ज्युरी पॅनलद्वारे करण्यात आली। अंतिम पडताळणीमध्ये गोल्ड आणि सिल्वर अंतर्गत 15 श्रेणीमध्ये 30 आणि अधिक विशेष गट श्रेणी नामांकनाची निवड करण्यात आली। डिजिटल सोल्यूशन्स वापरून नाशिक महानगरपालिका शाळांचे स्मार्ट शाळांमध्ये रूपांतर हा प्रकल्प शिक्षण श्रेणी सिल्वरमध्ये निवडला गेला। संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त 2 विजेते निवडण्यात आले। नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बृहमुंबई महानगरपालिका या 2 विजेते निवडण्यात आले होते। पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी श्री VT पाटील शिक्षणाधिकारी नाशिक महानगरपालिका, श्री अनिल कोड नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड महाव्यवस्थापक माहिती तंत्रज्ञान आणि श्री अंशुमन कुमार प्रकल्प व्यवस्थापक पॅलेडियम कंप्लिंग इंडिया प्रगत लिमिटेड पुरस्कार स्वीकरणासाठी उपस्थित होते। नाशिक महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अशोक करंजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शहर प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकानं काम केले। नाशिक महानगरपालिकेच्या शाळेचा कायापालट करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याच्या किंवा अथक प्रयत्नांना हा पुरस्कार दिला गेला। नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मार्फत नाशिक महानगरपालिकांच्या शाळेमध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट 80 अधिक महानगरपालिका शिक्षणाती आणणे, 29,000 अधिक विद्यार्थी आणि 8,500 शिक्षकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणे आहे। सदर पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प सल्लागार म्हणून काम करत आहेत। या शाळेच्या परिवर्तनामध्ये हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, संगणक प्रयोग, स्मार्ट बोर्डसहित स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा आणि डिजिटल सामग्री अशा माहिती तंत्रज्ञान साधने एकत्रीकरण समाविष्ट आहे। या प्रकल्पात विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे शिक्षकांना त्यांच्या अध्यापन पद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे समावेश करण्यासाठी क्षमता निर्माण करण्यावर भर दिलाय, ज्यामुळे धारणाची खात्री होते। स्मार्ट स्कूल प्रकल्पाच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याची सर्वसमावेशकता। 80+ महानगरपालिका शाळांना स्मार्ट करणे आणि त्याद्वारे सर्वांसाठी स्मार्ट शिक्षण सुलभ करणे, तंत्रज्ञान, शैक्षणिक सहाय्य, हायस्पीड इंटरनेटसह संगणक प्रयोगशाळा, शाळा प्रशासन सॉफ्टवेअर, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, शिक्षकांची क्षमता वाढवणे आणि शिक्षण विभाग स्तरावर संघटनात्मक पुनर्रचना यांसह पॅलेडियमने प्रस्तावित केलेले बदल आणि इतर शैक्षणिक संस्थांसाठी ब्लूप्रिंट म्हणून काम करत आहे। यावेळी पुरस्कार मिळालेल्या पथकाचे प्रशासक तथा आयुक्त डॉ अशोक करंजकर यांनी ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले। केंद्राच्या इकॉनॉमिक्स टाइम्स गव्हर्नमेंट डिजिटेकने स्मार्ट स्कूल स्पर्धामध्ये आपल्या भारतामध्ये 2 राज्यांची निवड केली प्रामुख्याने। पहिला म्हणजे हिमाचल प्रदेश आणि दुसरा महाराष्ट्र राज्य। यामध्ये प्रामुख्याने जे वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याच्यामध्ये स्मार्ट स्कूलला विद्यार्थी हे टिकून राहणार आहे आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे। यामध्ये शिक्षकांना प्रामुख्याने मेहनत करावी लागणार आहे। शिक्षक जेवढे डेडिकेशनने काम करतील तेवढा हा प्रोजेक्ट सक्सेस होईल। आज मिथिला आपली काठे गल्लेची जी शाळा आहे ती परिपूर्ण अवस्थेमध्ये झालेली आहे। उर्वरित ज्या 68 शाळा आहेत, म्हणजे 69 शाळा आहेत, 1 शाळा परिपूर्ण झाली, उर्वरित 68 शाळा या लवकरच म्हणजे 1 महिन्याच्या आत आपण ते 100% कसं होतील आणि कामकाज कशा पद्धतीने पूर्ण होईल
या दृष्टीने सातत्याने रोज आढावा घेऊन प्रयत्न करत हो। पुरस्कार संदर्भात काय सांगाल सर? पुरस्काराच्या संदर्भामध्ये गोव्यामध्ये याचं वितरण होतं, काही राज्यांच्या मिनिस्टरना सुद्धा पुरस्कार देण्यात आला, त्यानंतर काही राज्यांचे चीफ सेक्रेटरी, प्रधान सचिव, त्यानंतर डायरेक्टर या लोकांना सुद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। त्यापैकी आपल्या महाराष्ट्राला एकच पुरस्कार मिळाला शिक्षण विभागामध्ये, आणि तो नाशिक महानगरपालिका अंतर्गत ज्या शाळा आहेत, जो आपण स्कूल प्रोजेक्ट राबवतो आहे, त्या प्रोजेक्टला आपल्याला सिल्वर जे पुरस्कार आहे तो आपल्याला मिळालेला आहे। पुरस्काराचं नाव काय? डिजिटल पुरस्कार म्हणून, म्हणजे इकॉनॉमिक्स टाइम्स गव्हर्नमेंट डिजिटलने स्मार्ट स्कूल प्रोजेक्ट याला तो पुरस्कार दिलेला आहे। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।